नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं वाय जे अकॅडमी रिजनिंग आपल्या या युट्यूब चॅनलवर जिथे मोबाईल तिथे क्लास मित्रांनो या सेशनमध्ये आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करत आहोत ज्या टॉपिकचं नाव आहे घड्याळ म्हणजेच क्लॉक आणि मित्रांनो अंशात्मक कोण सूत्र न वापरता अगदी बोटावर तुम्हाला कसं काढता येईल ह्याच्या ट्रिक्स मी तुम्हाला इथं सांगणार आहे तुम्हाला जर म्हटलं या सेशनच्या नंतर की सांगा दुपारी दोन वाजता किती अंशाचा तयार होईल तर तुम्ही पटकन सांगसाल की सर साठ अंशाचा तयार होईल तुम्हाला जर म्हटलं की सांगा संध्याकाळी चार वाजता किती अंशाचा तयार होईल घड्याळीमध्ये तर तुम्ही सांगसाल की सर च्या एकशे वीस अंशाचा तयार होईल काही सेकंदामध्ये म्हणजे बोटावर जसा प्रश्न विचारतील तसं तुम्ही त्याचं उत्तर देसाल अशा टेक्निक अशा ट्रिक्स तुम्हाला मी या सेशनमध्ये शिकवणार आहे ठीक आहे चला तर मग आपलं सेशन आपण सुरू करूया आणि बघूयात की काय काय ट्रिक्स आपल्याला शिकायला मिळतात ठीके पहा एका घड्याळीत दुपारी तीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण तयार होईल ठीक आहे तर बघा मित्रांनो करायचं काय ठीक आहे तर सगळ्यात अगोदर किती वाजता म्हटलं आपल्याला दुपारी तीन वाजता म्हणून तीनचा आकडा लिहून घ्यायचा आणि याला गुन्हायचं किती नाही आहे तीस ने ठीक आहे मग तिस त्रिक नव्वद अंश झाला कोण तयार दुपारी तीन वाजता किती अंशाचा कोण तयार होतो नव्वद अंशाचा कोण तयार होतो ऑप्शन क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचं एक्झाम्पल एका घड्याळीत दुपारी चार वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण तयार होईल सेम प्रश्न आहे आपली ट्रिक पण सेमच राहणार ठीक आहे बघा सगळ्यात अगोदर किती वाजता म्हटलं दुपारी चार वाजता म्हणून चारचा आकडा लिहा आणि चारला आपली ट्रिक तीस निघुणा ठीक आहे पहा आता चारने जर शून्य लागूनलं तर उत्तर शून्य मिळेल चार ने जर तीन लागून चार त्रिक बारा मिळेल आपलं उत्तर येतं एकशे वीस अंश ठीक आहे ऑप्शन क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर मिळालेलं आहे कळतंय आहे का सगळ्याला कशी आपण प्रश्नांची उत्तरं इथं देत आहोत ते कळत आहे प्रत्येकाला हा व्हेरी गुड पुढचा प्रश्न पहा पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचंय एका घड्याळीत पाच वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण तयार होईल असा प्रश्न आहे बघा सेम टेक्निक सेम ट्रिक आपल्याला इथं अप्लाय करायची आहे किती वाजता म्हटलं पाच वाजता ठीक आहे मग ते सकाळचे पाच असू शकतात किंवा संध्याकाळचे पाच असू शकतात मग पाच गुणुले तीस ठीक आहे आता बघा या पाचने जर मी शून्य गुणलं तर उत्तर शून्य मिळेल आणि पाचने जर तीन गुणलं तर पाच तरी पंधरा मिळेल उत्तर येतं एकशे पन्नास अंशाचा कोण तयार ठीक आहे ऑप्शन क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं आपल्याला इथं उत्तर मिळालेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा एका घड्याळीत सायंकाळी सात वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण तयार होईल असा प्रश्न विचारलेला आहे बघा इथं पण तीच ट्रिक फॉलो करायची आहे किती वाजता म्हटलं सायंकाळी सात वाजता सातचा आकडा लिहा आणि याला गुणा तीसने ठीक आहे बरोबर आता बघा सातने जर शून्यला गुणलं तर उत्तर शून्य मिळतं सातने जर तीनला गुणलं सातत्रिक एकवीस मिळतं इथं तयार झाला दोनशे दहा अंश ठीक आहे आणि ऑप्शनमध्ये देखील दोनशे दहा अंश असतं पण मित्रांनो हे आपलं उत्तर चुकलं का कारण अंशात्मक कोण जर एकशे ऐंशी पेक्षा मोठा येत असेल तर त्याला तीनशे साठमधून मायनस करावं लागतं इथं बघा किती कोण आला किती अंशाचा कोण आला दोनशे दहा एकशे ऐंशी पेक्षा मोठा आहे की नाही जर आलेलं उत्तर आलेलं अंशात्मक कोण एकशे ऐंशीपेक्षा मोठा असेल तर आलेलं उत्तर तीनशे साठमधून मायनस करायचं ठीक आहे मग तीनशे साठमधून दोनशे दहा इथं आपल्याला मायनस करायचे आहेत शून्यातून शून्य गेला शून्य सहातून एक गेला राहिले पाच तीनमधून दोन गेले एक उत्तर येतं एकशे पन्नास अंश ठीक आहे ऑप्शन क्रमांक डी आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर आलेलं आहे मित्रांनो अशाच ट्रिक मी तुम्हाला इथून पुढं शिकवणार आहे पण तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जे घंटीचं बटन आहे ते दाबा जेणेकरून आपण क्लास सुरू केला तर तुम्हाला आपल्या क्लासचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही ते व्हिडिओज बघू शकाल ठीक आहे कळाला इथपर्यंत पुढचा प्रश्न आता मी थोडा प्रश्न चेंज करतो आहे पहा एका घड्याळीतील रात्री नऊ वाजता तास काटा आणि काटा यांच्यात किती अंशाचा कोण तयार होईल सेम प्रश्न आहे काय करायचंय समजून घ्या सगळ्यात अगोदर किती वाजता म्हटलं रात्री नऊ वाजता नऊचा आकडा लिहा आणि नऊला गुन्हा तीसने ठीक आहे बरोबर बघा आता या नऊने जर मी शून्याला गुणलं तर उत्तर शून्य नऊने जर मी तीनला गुणलं नऊ तरीक सत्तावीस उत्तर येतं दोनशे सत्तर अंश ठीक आहे मग एकशे ऐंशी अंशाच्या वर गेलं की नाही आलेलं उत्तर जर एकशे ऐंशी अंशाच्या वर असेल तर आलेलं उत्तर तीनशे साठमधून मायनस करायचं मग तीनशे साठमधून दोनशे सत्तर आपण मायनस करूयात पहा शून्यातून शून्य गेला शून्य उरतो आता सहातून सात नाही जात म्हणून तीन मधला एक उसना घ्या ठीक आहे सोळातून सात गेले नव्वद उरले ठीक आहे आणि दोन मधून दोन गेले शून्य उरतोय आपलं उत्तर किती येणार आहे नव्वद अंश दोनशे सत्तर तीनशे साठ हम्म किती अंश येणार आहे आपलं उत्तर नव्वद अंश कळलं इथपर्यंत व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न घेऊ आता हे बघा ऑप्शन क्रमांक ए मध्ये आपला प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न घेऊ आपण आता एका घड्याळीत रात्री दहा वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण तयार होईल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे कस सोडवायचं सेम पद्धत वापरायची ट्रिक सेम वापरायची रात्री दहा वाजता आहे म्हणून या दहाला तीसने गुणायचंय ठीक आहे मग दहाला जर तीसने गुणलं तर उत्तर आपलं येतं तीनशे अंश ठीक आहे मग आता तीनशे अंश आपलं उत्तर आलं खरं पण एकशे अंशीच्या वर गेलं म्हणून आलेलं उत्तर तीनशे साठ मधून मायनस करायचं राहतं तीनशे साठ अंशातून तीनशे अंश मायनस करूयात आपलं उत्तर किती मिळेल आपल्याला फक्त आणि फक्त साठ अंश तर रात्री दहा वाजता साठ अंशाचा कोणत्यार होतो ऑप्शन क्रमांक एमध्ये आपल्या प्रश्नाचं आपल्याला इथं उत्तर मिळालेलं आहे कळत आहे का रे सगळ्याला आपण प्रश्नाचं उत्तर कसं काढलं हे सगळ्याला कळत आहे का सांगा कळत आहे की नाही कळत असेल तर कळत आहे म्हणा कळत नसेल तर सर कळत नाही आहे असं म्हणा कळत आहे ना ठीक आहे चला मग पुढच्या प्रश्नाकडे जायचं आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आता मी थोडासा प्रश्न चेंज केला जो प्रश्न सगळ्या विद्यार्थी मित्रांना अवघड जातो मी आता इथं तसा प्रश्न घेत आहे चार पॉइंट सत्तेचाळीस तास हे तास मिनिट आणि सेकंद यामध्ये कसे लिहाल आता मित्रांनो एवढे लक्षात ठेवा की चार पॉईंट सदतीस तास आहेत हे जे चार पॉईंट सत्तेचाळीस आहेत ना हे मिनिट नाही आहेत हे तास आहेत मग सगळ्यात अगोदर करायचं काय ठीक आहे इथं जे सुरुवातीचे चार आहेत की नाही तर हे चार तास कम्प्लीट आहेत हे लक्षात ठेवा सुरुवातीचे चार आहेत ना ते चार तास आहेत आपण तासाचं क्लिअर झालं आता उरलं काय झिरो सत्तेचाळीस तर हे झिरो सत्तेचाळीस खाली लिहून घ्यायचं आता तासामध्ये तर आपण कन्वर्ट केलं समोर कशात करायचं आहे मिनिटामध्ये मग मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर पॉईंट सत्तेचाळीसला साठ मिनिटानं गुन्हा ठीक आहे बघा आता सगळ्यात अगोदर शून्य कॅन्सल करून खाली लिहून टाका सहाने सत्तेचाळीसला गुन्हा सहाने जर सातला गुणलं साईन सात बेचाळीसशी दोन हातचे चार इथं परत साईन चोक चोवीस हातचे चार चोवीस आणि चार अठ्ठावीस आता बघा पॉइंटचा विचार या पॉईंटच्या नंतर दोन अंक आहेत उत्तरामध्ये दोन अंक सोडून पॉईंट पहिला अंक झिरो दुसरा अंक दोन इथं पॉईंट आता पॉईंटच्या अगोदर अठ्ठावीस आले तर हे अठ्ठावीस काय राहतील आपण मिनिटं काढत होतो तर हे झाले अठ्ठावीस मिनिटं ठीक आहे आता आपण मिनिटं पण कम्प्लीट केली आहे आपल्याला सेकंद काढायचं आहे आता पॉईंट वीस आपल्याकडे शिल्लक आहे तर हे जे पॉईंट वीस आहे इथं लिहा आता मिनिटामध्ये कन्वर्ट तर आपण केलं सेकंदात करायचं आहे याला आपण साठ नाही गुणा ठीक आहे पहा सगळ्यात अगोदर साठ वरचा झिरो कॅन्सल खाली लिहा वीसवरचा झिरो कॅन्सल खाली लिहा ने दोन ला गुन्हा साहेन दोन बारा आता या पॉईंटच्या नंतर दोन अंक होते म्हणून दोन अंक सोडून पॉईंट द्या उत्तर फक्त बारा आलं तर आपलं उत्तर येतं बारा सेकंद किती आलं आपलं उत्तर येतं बारा सेकंद मग आपलं पूर्ण उत्तर किती येतं चार तास अठ्ठावीस मिनिटं आणि बारा सेकंद ठीक आहे प्र ऑप्शन क्रमांक ए बघू शकता चार तास अठ्ठावीस मिनिटं आणि बारा सेकंद हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो असेच प्रश्न पेपरमध्ये आपल्याला गोंधळून टाकतात त्यासाठी हे जे प्रश्न असतात ना आपल्याला चांगल्या पद्धतीनं करावे लागतात ठीक आहे हे लक्षात असू द्या तुम्ही पुढचा प्रश्न घेऊ मग आता ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया ह्याच लेवलचा सहा पॉईंट चौतीस तास हे तास मिनिट आणि सेकंद ह्यामध्ये तुम्ही कसे लिहाल असा प्रश्न विचारलेला आहे खूप विद्यार्थी मित्र ह्या प्रश्नामध्ये गोंधळून जातात बघूया ह्याला आपण कसं सोडवू शकतो सगळ्यात अगोदर लक्ष द्या हे जे सहा पॉइंट आहेत ना तर या पॉइंटच्या अगोदर जे सहा आहेत का तर हे सहा तास कम्प्लीट आहेत म्हणून अगोदर त्याला सहा तास लिहून घ्यायचं तासामध्ये कन्वर्ट करायचं तर सुरुवातीला आपण केलं तास खोडून टाका आता शिल्लक काय आहे पॉइंट चौतीस काय शिल्लक राहिलं पॉइंट चौतीस राहिलं या पॉइंट चौतीसला आता आपल्याला मिनिटामध्ये कन्वर्ट करायचंय गुन्हा असायला साठ न साठ मिनिटानं ठीक आहे बघा साठ वरचा झिरो कॅन्सल करा इथं लिहा आता सहाने चौतीस ला गुन्हा सहाने जर चार ला गुणलं साहिन चौक चोवीसशी चार हातशे दोन इथं परत साहिन त्रिका अठरा आधरा, अठरा हातशे दोन वीस आता पॉईंटचा विचार या पॉईंटच्या नंतर दोन अंक होते उत्तरामध्ये दोन अंक सोडून पॉईंट द्या पहिला अंक झिरो दुसरा अंक चार इथं पॉईंट पॉईंटच्या अगोदर वीस येतं मग हे झाले वीस मिनिट आपण मिनिट काढत होतो ना म्हणून मिनिटे ठीक आहे मिनिटामध्ये कन्वर्ट झालं आता पॉईंट चाळीस शिल्लक आहे तर इथं पॉईंट चाळीस तुम्ही लिहा आता याला तुम्हाला करायचं सेकंदात कन्वर्ट म्हणून गुणुले साठ करा ठीक आहे पाहता साठ वरचा झिरो कॅन्सल खाली लिहा चाळीस वरचा झिरो कॅन्सल इथं लिहा सहाने जर ला गुणलं साहिम चोक चोवीस आता पॉईंटचा विचार या पॉईंटच्या नंतर दोन अंक आहेत दोन अंक सोडून पॉईंट द्या उत्तरला चोवीस तर हे झाले चोवीस सेकंद बघा आपण याला कन्वर्ट केलेला आहे ठीक आहे कन्वर्ट केलं सहा तास वीस मिनिटं आणि चोवीस सेकंद ठीक आहे ऑप्शन क्रमांक बी बघू शकता आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कळलं इथपर्यंत व्हेरी गुड हां पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण आता बघा अजून आपण एक सेम असाच प्रश्न घेऊया सात पॉइंट छप्पन्न तास हे तास मिनिट आणि सेकंद या प्रमाणामध्ये कसे लिहाल असा प्रश्न विचारलेला आहे सगळ्यात अगोदर काय करणार आपण या पॉईंटच्या अगोदर जे सात आहेत ते पूर्ण तास आहेत म्हणून इथं सात तास अगोदरच लिहून घ्या आता तासामध्ये आपण कन्वर्ट केलं तास खोडून टाका समोर राहिलं शून्य पॉईंट छप्पन तर म्हणजे पॉईंट छप्पन राहिलं तर पॉईंट छप्पन घेतलं आता आपल्याला मिनिटात कन्वर्ट करायचं आहे म्हणून याला साठ ने गुणा पहा सगळ्यात अगोदर साठ वरचा झिरो कॅन्सल करा खाली लिहा सहाने जर सहा ला गुणलं सहा सहा शी सहा हातशे तीन इथं पाचच्या डोक्यावर सहाने जर पाचला गुणलं सहा पंचवी तीस आणि हातशे तीन तेहतीस आता पॉईंटचा विचार या पॉईंटच्या नंतर दोन अंक होते म्हणून दोन अंक सोडून पॉईंट द्या पहिला अंक झिरो दुसरा अंक सहा इथं पॉईंट द्या पॉईंटच्या अगोदर तेहतीस आहे म्हणून इथं तेहतीस मिनिटं झाले ठीक आहे आता आपण मिनिटामध्ये कन्व्हर्ट केलं मिनटं खोडून टाका आता राहिलं पॉईंट साठ तर हे पॉईंट साठ इथं लिहून टाकायचे आता आपल्याला सेकंदात कन्वर्ट आहे याला गुणा साठ सेकंदाने ठीक आहे पहा साठ वरचा झिरो कॅन्सल इथं लिहा या साठ वरचा झिरो कॅन्सल इथं लिहा सहाने जर सहा लागून सहा सहा छत्तीस आता पहा या पॉईंटच्या नंतर दोन अंक आहे तर हे दोन अंक सोडून पॉईंट द्या उत्तर येतं छत्तीस तर छत्तीस सेकंद आपल्या प्रश्नाचं इथं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे ठीक आहे म्हणजे सात तास तेहतीस मिनिट छत्तीस सेकंद ठीक आहे हा सात तास तेहतीस मिनिट छत्तीस सेकंद ऑप्शन क्रमांक डी मध्ये आपल्या प्रश्नाचं आपल्याला इथं उत्तर मिळालेलं आहे ठीक आहे <laughs> मित्रांनो ह्या जर तुम्ही ट्रिक बघताय तर ह्या ट्रिक युट्यूबवर मी खूप कमी देतोय आपल्या कोर्समध्ये भरभरून तुम्हाला ट्रिक्स मिळतात युट्यूबवर घड्याळ्या टॉपिकचा एक किंवा दोनच व्हिडिओ दोनच व्हिडिओ युट्यूबवर अवेलेबल असतील म्हणजे वीस टक्के भाग फक्त युट्यूबला अवेलेबल आहे बाकी ऐंशी टक्के भाग आपल्या कोर्समध्ये अवेलेबल आहे तुम्ही अंशात्मक कोणाच्या आता ज्या ट्रिक्स बघितल्या तर याच्यापेक्षाही अवघड लेवलच्या मी जर म्हटलं की चार वाजून चाळीस मिनटं झाले सांगा किती अंशाचा सा तयार होईल सेकंदात उत्तर काढू शकता तुम्ही चार वाजून सोळा मिनटं झाले सांगा किती अंशाचा कोणत्या होईल तुम्ही पटकन सांगाल की सर बत्तीस अंशाचा कोणत्या होईल तर अशा देखील ट्रिक्स मी तुम्हाला आपल्या कोर्समध्ये डिटेलमध्ये शिकवतो आहे बुद्धिमत्तेचा संपूर्ण अभ्यासक्रम मी तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनमध्ये कंप्लीट करून देतो आहे जर तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल आत्तापर्यंत तर गुगल प्ले स्टोअरवर जा आणि तिथं जाऊन सर्च करा वाय जे अकॅडमी वाय अकॅडमी सर्च केल्यावर तुम्हाला आपला या पद्धतीने लोगो दिसतो आपला लोगो दिसल्यावर ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि मित्रांनो तुम्ही आता ज्या ट्रिक बघितल्या की नाही तर याच्यापेक्षाही अवघड लेवलच्या मी जर म्हटलं की चार वाजून बत्तीस मिनटं झाले किंवा सोळा वाजून बत्तीस मिनटं झाले तर किती अंशाचा कोणत्या रोल तुम्ही पेन न लावता सेकंदात सांगू शकाल अशा ट्रिक्स आहेत आणि त्या सगळ्या ट्रिक्स मी तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनमधल्या सुपरफास्ट बॅचमध्ये शिकवतोय सुपरफास्ट बॅच स्पेशल आपण बुद्धिमत्ता या विषयासाठी तयार केलेली आहे या बॅच मध्ये बुद्धिमत्ता हा विषय मी स्वतः तुम्हाला अगदी बेसिक पासून तर अवघड लेवलच्या प्रश्नापर्यंत ट्रिक्स आणि त्याच्या माध्यमातून शिकवतोय रोज तुमचे रेकॉर्डेड क्लास होतील आणि रेकॉर्डेड क्लास तुम्हाला लाईव्ह स्वरूपामध्ये वर्षभरासाठी मिळतील बुद्धिमत्तेचा सगळा ट्रिक्स कोर्स तुम्ही फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये वर्षभरासाठी जॉईन करू शकता माझा हा संपूर्ण अभ्यासक्रम रेकॉर्डेड स्वरूपामध्ये अगोदर लाईव्ह क्लास होतात आणि लाईव्ह क्लास झाल्याच्या नंतर ते रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला वर्षभरासाठी पूर्ण सिलेबस पूर्ण अभ्यासक्रम ट्रिकनुसार या सुपरफास्ट बॅच मध्ये तुम्हाला अवेलेबल राहणार आहे फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये मित्रांनो ज्या विद्यार्थी मित्रांना या ट्रिक्स आवडल्या असतील तर त्यांनी नक्कीच वाय जे अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि सुपरफास्ट या बुद्धिमत्तेच्या बॅच मध्ये ऍडमिशन घ्या आणि बुद्धिमत्तेचा सगळा पोर्शन ट्रिकनुसार माझ्याकडून शिकून घ्या स्पर्धा परीक्षेची तयारी वेगात करा आता बुद्धिमत्तेसोबतच आपण आपला एक दुसरा कोर्स लॉन्च केलेला आहे ज्या कोर्सचं नाव आहे मिशन खाकी बॅच तर आपण सुपरफास्ट बुद्धिमत्तेसाठी सुरू केलंय तर मिशन खाकी बॅच आपण अंक या विषयासाठी सुरू केली आहे या बॅच मध्ये तुम्हाला अंकगणित हा जो विषय आहे मी स्वतः अगदी बेसिक पासून नुसार शिकवतोय फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये चक्रवाढ व्याज असेल सूत्र न वापरता सगळे प्रश्न सोडवा वेगवेळा अंतर सूत्र न वापरता सोडवा कामकाळ वेग सूत्र न वापरता सोडवा सगळा अभ्यासक्रम अंक गणिताचा फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला वर्षभरासाठी माझ्या या बॅच मध्ये शिकायला मिळणार आहे माझ्याकडून शिकायला मिळणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना बुद्धिमत्तेचा कोर्स घ्यायचा असेल त्यांनी बुद्धिमत्तेचा कोर्स घ्या ज्यांना अंकगणिताचा कोर्स घ्यायचा आहे त्यांनी अंक गणिताचा कोर्स घ्या आणि मित्रांनो सर्वांनी एकदम वेगानं आणि ठिकी पद्धतीनं अभ्यासाला सुरुवात करा ठीक आहे हां चला मग पुढचा प्रश्न घेऊ पुढचा प्रश्न घेऊया आपण आता ठीक आहे प्रिश्न? आता थोडासा चेंज करूया आपण प्रश्न बघा प्रश्नाला थोडस आपण चेंज करूयात हम्म आपला हा प्रश्न झालाय ना हा प्रश्न झालाय आपला दहा नंबरचा सुरू आहे चार तास बारा मिनिट हे दशांश अपूर्णांकात तुम्ही कसे लिहाल असं म्हणतात तर मित्रांनो दशांश अपूर्णांकात म्हणजे मध्ये आपल्याला लिहायचं आहे तर आपण कसं लिहिणार आपल्याला हे विचारलेलं आहे बघा कसं सोडवायचं हा प्रश्न सॉल्व्ह कसा, कसा करायचा बघा सगळ्यात अगोदर हे चार तास आहेत ना हे चार तासाला चार तासाचा आकडा लिहून टाका आता हे जे बारा मिनिटं आहेत की नाही याला तासात कन्वर्ट करायचंय कसं करणार तर बारा मिनिटं लिहा आणि छेदामध्ये एका तासामध्ये किती मिनिटं असतात साठ मिनिटं म्हणून या बाराला साठ न भागा बरोबर आता या बारा आणि साठला भाग जातो बारा एक बारा छेदात बारा पंचे साठ आता उत्तर आलं बघा एक छेद पाच पण अजून आपल्याला याला भाग देता येतो कारण पॉईंटमध्ये उत्तर काढायचं आहे ठीक आहे मग दशांश अपूर्णांक म्हणजे पॉईंटमध्ये आता या पाच न तर एकला भाग जात नाही म्हणून अगोदर शून्याचा भाग द्या इथं पॉईंट द्या आणि या एक वर झिरो द्या आता पाचने दहा भागा पाच एक पाच पाच दोन दहा उत्तर किती आलं आपलं शून्य पॉईंट दोन आता हे जे चार आहेत की नाही या चारला हे पॉईंट दोन जोडून टाका चार पॉईंट दोन तास झाला आपलं प्रश्नाचं उत्तर हेच आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर चार पॉईंट दोन तास ऑप्शन क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो अशा प्रकारच्या भरपूर ट्रिक्स तुम्हाला बघायला मिळतील ठीक आहे हा पुढचा प्रश्न बघूयात सहा तास तीस मिनिटं हे दशांश पूर्णांकामध्ये तुम्ही कसे लिहाल असा प्रश्न आहे पहा सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचंय आपल्याला जर त्यांनी सांगितलेलं आहे की सहा तास येतं हे सहा तास कम्प्लीट येतं सहा तास लिहून टाका जे तीस मिनिट आहेत याला आपल्याला तासात कन्वर्ट आहे म्हणून तीस वर लिहा आणि छेदामध्ये याला तासात कन्वर्ट करण्यासाठी मिनिटं लिहा एका तासात किती मिनिट असतात साठ म्हणून येतं साठ मिनिटं लिहायचे बरोबर आता इथं भागाकाराची क्रिया तीसने ने साठला भाग जातो मग तीस एक तीस छेदात तीस दोन साठ ठीक आहे आता एक छेद दोन आहे म्हणजेच या दोन ने एकला भागायचंय दोन ने एकला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग द्या इथे एक पॉईंट द्या आणि एक वर एक झिरो वाढवा आता या दोन दहाला भागा बे एक बे बे पंच दहा आता उत्तर आलं शून्य पॉईंट पाच हा शून्य गृहित धरायचा नाही पॉईंट पाच गृहित धरायचा आणि इथं पॉईंट पाच जोडून टाकायचा आपलं उत्तर येतं सहा पॉईंट पाच तास ठीक आहे उत्तर किती आलं आपलं ऑप्शन क्रमांक एक अरे मित्रांनो मित्रांनो ह्या ज्या ट्रिक्स आहेत ना हे काहीच नाहीत याच्यापेक्षा चांगल्या चांगल्या ट्रिक्स आणि संपूर्ण बुद्धिमत्ता कोर्स मी तुम्हाला आपल्या सुपरफास्ट बॅचमध्ये कवर करून देतोय तर सगळ्यांनी ॲडमिशन घ्या लाईव्ह क्लासेस अटेंड करायचे आहेत ठीक आहे कळलं इथपर्यंत ठीक आहे पुढचं एक्झाम्पल घेऊया पुढचा प्रश्न घेऊया दोन तास पंधरा मिनिटं हे दशांश अपूर्णांकात कसे लिहाल सेम प्रश्न आहे सॉल्व कसा करायचा आहे पहा सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं हे दोन तास कंप्लीट आहेत ना म्हणून दोन तास लिहून टाका आता समोरचे पंधरा मिनिटं आहेत याला तासात कन्वर्ट करा मग पंधरा मिनिटं इथे लिहा तासात कन्वर्ट करण्यासाठी एका तासात साठ मिनिटं असतात म्हणून येतो साठ मिनिटं बरोबर आता आपल्याला करायची भागाकाराची क्रिया पंधराने साठला ला भाग जाईल मग पंधरा एक पंधरा छेदात पंधरा चौक साठ बरोबर आता या चारने एकला भाग जातो का नाही जात म्हणून अगोदर शून्याचा भाग द्या ना इथं पॉईंट द्या आणि इथे एक झिरो द्या आता चारने दहाला भागा चार एक चार चार दोन आठ दहातून तुम गेले दोन उरले चारने दोनला भाग जात नाही मनाने एक शून्य द्या आणि आता चारने वीसला भागा चार पंचवीस आता बघा इथं शून्य पॉईंट पंचवीस आलं हा शून्य काढून टाकायचा समोरचे पॉईंट पंचवीस इथं जोडून टाकायचे दोन पॉइंट पंचवीस तास आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर मिळालेलं आहे ठीक आहे कुठं आहे ऑप्शन क्रमांक डी मध्ये आपल्या प्रश्नाचं आपल्याला इथं उत्तर मिळत आहे कळत आहे का सगळ्याला प्रश्नांची उत्तरं आपण कशा पद्धतीने काढतोय ते व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड ठीक आहे घेऊ मग पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न सॉल्व करू आता पुढचा प्रश्न घेऊ का व्हेरी गुड चला आता पुढचा प्रश्न ठीक आहे आता काही टेक्निक येत रे काही ट्रिक्स येतात ज्या तुम्हाला खूपच चांगल्या पद्धतीने मी इथे शिकवणार आहे बघा घड्याळीत चार वाजून सोळा मिनिटाला काटा आणि मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण तयार होईल बिलकुल मित्रांनो सूत्र लावायचं का मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपल्याला सूत्र लावायचं चा? नाही चार वाजून सोळा मिनिटं झालेत तर तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण तयार होईल असं म्हणतात ना मग डायरेक्ट तुम्ही सांगू शकता की चार वाजून सोळा मिनिटाला सर बत्तीस अंशाचा कोण तयार होतो किती बत्तीस अंशाचा कोण तयार होतो विषय संपला कस तर बघा वेळ काय आहे चार वाजून सोळा मिनिट ठीक आहे किती आहे चार वाजून सोळा मिनिट तर यांचं गुणोत्तर किती येतं चार एक चार आणि चार चौक सोळा तर मित्रांनो जर दिलेल्या वेळेचं गुणोत्तर एकास चार येत असेल तर जेवढे मिनिट असतील मिनिटाची दुप्पट करा किती मिनिटं आहेत तिथं सोळा मिनिटं आहेत ना तर या सोळा मिनिटाची दुप्पट करून टाका आपलं उत्तर किती येतं बत्तीस अंश झालं संपला विषय ऑप्शन क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आता काही विद्यार्थ्यांना भरोसा वाटत नसेल की असं पण उत्तर येतं का तर मित्रांनो शंभर टक्के येतं मी आपल्या सूत्रानुसार देखील तुम्हाला काढून दाखवू शकतो पहा कसं असतं आपलं सूत्र चार वाजून म्हटलेलं आहे चार गुणुले तीस मायस अकराचे दोन गुणुले मिनटं किती आहेत सोळा आता चाळीस त्रिक एकशे वीस मायनस बे एक बे बे आठ सोळा अकरा आठ अठ्याऐंशी तुम्ही एकशे वीस मधून अठ्याऐंशी मायनस करा तुमचं उत्तर बत्तीस अंशच येणार बघा सूत्रानुसार बी तेवढंच उत्तर येतं ठीक आहे कळलं इथपर्यंत हा जर तुम्ही असं म्हटलं असेल पाच वाजून वीस मिनिटं झाली आहेत पाच वाजून वीस मिनिटं झाली आहे तुम्ही डायरेक्ट सांगू शकता की सर इथं चाळीस अंशाचा कोण तयार होतो का कारण पाच एक पाच आणि पानं चोक्क वीस गुणोत्तर जर एकास चार आलं असेल तर जेवढी मिनिटं आहेत का तर या मिनिटाची दुप्पट करा वीस दोन एक चाळीस अंशाचा कोण तयार होतो मित्रांनो हे तुमचं म्हणणं असेल की हे एकास चार गुणोत्तर आलं तरच का तर, तर नाही गुणोत्तर कसंही असू द्या तुम्हाला मी सगळं सूत्र न वापरता अशा प्रकारच्या ट्रिकनुसार शिकवणार आहे ठीक आहे मग हे शिकण्यासाठी तुम्हाला करायचं काय आहे तर आपला जो कोर्स आहे तर गुगल प्ले स्टोरला जाऊन वाय जी अकडे मी सर्च करा आणि सुपरफास्ट बॅच जी आपली बुद्धिमत्तेची बॅच आहे या बॅच मध्ये जाऊन तुम्ही ऍडमिशन घ्या आता तुम्ही जसा ट्रिक बघितल्यात तशाच ट्रिकनुसार मी तुम्हाला सगळे बुद्धिमत्तेची टॉपिक शिकवणार आहे घड्याळ टॉपिकचे अजून बरेच प्रश्न शिल्लक आहेत तर ते सर्व प्रश्न तुम्हाला शिकायला मिळतील मित्रांनो युट्यूबवर माझ्या घड्याळाचे फक्त दोनच व्हिडिओ राहतील बाकीचे व्हिडिओ सगळे सुपरफास्ट बॅचमध्ये असतील आणि एक अजून महत्वाची सूचना की आपल्या बॅचमध्ये आपण जास्त विद्यार्थ्यांना ॲडमिशन देत नाही आहे तर ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे त्यांनी पटकन ॲडमिशन घेऊन टाका सुपरफास्ट बॅचमध्ये तुम्ही बुद्धिमत्तेची बॅच तर नऊशे नव्या रुपयाला जॉईन करताच आहे पण मिशन खाकी पण बॅच जॉईन करून घ्या कारण तुम्हाला दोन्ही विषय जर चांगले झाले तर आपला जो रिझल्ट आहे चांगल्या पद्धतीने येऊ शकतो या सेशनमध्ये एवढंच भेटूया पुढच्या तासाला ज्यांना कोर्स घ्यायचा आहे त्यांनी पटकन कोर्स घेऊन टाका थँक्यू सो मच